तांदळाचे पापड तुम्ही बऱ्याच वेळा बनवले आणि खाल्ले देखील असतील पण आजचा पापड अगदीच वेगळा आहे आज आपण तांदूळ तांदळाचं पीठ रवा पोहे बटाटा साबुदाणा काहीही न वापरता अगदी नवीन पदार्थांपासून मस्त असा हा पापड बनवणार आहोत खायला चविष्ट आणि बनवायला अगदी सोपा पापड बघाल तर काचेसारखा पांढरा शुभ्र असा हा पापड तयार होतो आणि खायलाही तितकाच चविष्ट आहे असा हा खुसखुशीत पापड बनवायचा तरी कसा मग चला बघूया आजची ही रेसिपी आजचा पापड बनवणार आहोत मुरमुऱ्यांपासून म्हणजे कुरमुरे जे असतात त्यापासून आजचा पापड बनणार आहे अगदी झटपट बनतो तुम्ही म्हणाल मुरमुऱ्यांपासून पापड कसा बनेल तर त्यासाठी घेतले आहे दोन वाट्या मुरमुरे वजनी प्रमाणात अडीचशे ग्राम मुरमुरे आहे कोणताही मुरमुरा वापरू शकता जाड किंवा मग पातळ दोन प्रकारचे मुरमुरे येतात त्यापैकी कोणताही मुरमुरा तुम्ही वापरू शकता दोन वाट्या मुरमुरे घेतले ते स्वच्छ धुवून घ्यायचे भरपूर सारं पाणी त्यामध्ये घालायचं आणि मग मुरमुरे स्वच्छ धुवून त्यानंतर मुरमुरे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे आहे तर मी ते दोन पाण्याने मुरमुरे धुवून घेतले त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून वीस मिनिटं भिजत ठेवले वीस मिनटं पाण्यामध्ये मुरमुरे हे व्यवस्थित भिजतात आणि हाताने दाबले तर अगदी सहज त्याचं पीठ होतं असे हे मुरमुरे व्यवस्थित भिजवून घेतले की त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं मुरमुरे भिजवताना ते व्यवस्थित भिजवून घ्या जर ते भिजले नाही तर त्याची पेस्ट व्यवस्थित होणार नाही आणि पापडांमध्ये ते मुरमुऱ्यांचे दाणे येतील आता यातलं सगळं पाणी आपण निथळून घेतलं दोन वाटी मुरमुरे आपण भिजवले होते पण भिजल्यानंतर मात्र ते एकच वाटी भरले आणि आता हे आपण मिक्सरवरनं फिरवून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये थोडे थोडे मुरमुरे घालायचे पण पाणी मात्र त्यात जरूर घाला त्याशिवाय ते बारीक वाटले जाणार नाही पाव कप पाणी घालून घेतलं आणि अगदी फाईन अशी त्याची पेस्ट करायची आहे हे बघा इतपत बारीक आपल्याला त्याची पेस्ट हवी आहे यामध्ये जर मुरमुऱ्यांचे दाणे राहिले तर पापड घालताना त्यामध्ये हे दाणे येतील म्हणून अगदी बारीक आपल्याला दळून घ्यायचं तर अशाच पद्धतीने आपण सगळे मुरमु मुरे दळून घेऊया आणि त्याची अशी एकदम फाईन पेस्ट करून घेऊ पाणी मात्र बेताने घाला आणि हळूहळू करून हे सगळे मुरमुरे व्यवस्थित दळून घ्यायचे त्याची अशी घट्टसर पेस्ट हवी एकदम पातळ पेस्ट करू नका नाहीतर पाण्याचा अंदाज चुकेल आता आपली एक वाटी ही पेस्ट तयार झाली तर त्यासाठी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने मुरमुरे मोजून घेतले आणि ज्यामध्ये आपण ही पेस्ट घालून घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेऊया तर इथे मी दोन वाट्या पाणी यामध्ये घालून घेतलं जाड तळाचं भांडं घेऊन त्यामध्ये हे पाणी घालून घेऊ पाण्याला थोडंसं आंधन आलं यामध्ये पापड खार घालणार आहे एक स्पून म्हणजे आपला जो नेहमीचा चमचा आहे तो अर्ध्यापेक्षा थोडासा कमी पापडखार आहे टी स्पून आणि टेबलस्पूनमध्ये गोंधळून जाऊ नका हा स्पून आहे आणि त्यातच एकच टीस्पून मीठ घालून घ्यायचं मीठ मात्र थोडंसं कमीच घालायचं जा। मीठ जर वाळवणीच्या पदार्थांमध्ये जास्त झालं तर ते पदार्थ खायला चांगले लागत नाही आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालून घेऊया सगळी पेस्ट पाण्यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची नाहीतर त्याच्या गुठळ्या राहतील गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर मिश्रण आपण व्यवस्थित शिजवून घेऊया मोठ्या आचेवर यासाठी ठेवायचा की ते लवकर शिजलं जाईल कारण तसंही मुरमुऱ्यांचं हे मिश्रण शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित शिजलं जातं यासाठीच गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि शिजत असताना ते सतत हलवत राहायचं नाहीतर ते मिश्रण खालून लागू शकतं जसं मिश्रण शिजत जातं तसं ते घट्टसर होत जातं हे बघा इतपत घट्ट आपलं हे मिश्रण तयार झालं आहे पण यापेक्षाही घट्ट आपल्याला मिश्रण हवं यासाठी अजून आपण थोड्या वेळ हे शिजवून घेऊ तांदळाच्या पिठाच्या सालपापड्या किंवा पळीपापड बनवण्यासाठी तांदळाचं पीठ आपण जसं शिजवून घेतो तसंच हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे पंधरा मिनटं मोठ्या आचेवर आपण हे मुरमुऱ्यांचं मिश्रण व्यवस्थित शिजवून घेतलं ते बऱ्यापैकी घट्टसर झालं आहे पण हे पीठ व्यवस्थित शिजलं आहे की नाही कसं ओळखायचं जशी दुधाची साय ही कडेला जमा होते तसं हे पीठ कडेला जमा होतं आणि ते घट्टसर होतं म्हणजेच आपलं हे पापडांचं मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं मिश्रण पूर्ण थंड झालं की त्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा तीळ घालून घेतली हे दोन्ही पदार्थ तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरीही चालतील किंवा चिली फ्लेक्स ऐवजी हिरवी मिरची पेस्टही वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिश्रण बघाल तर बऱ्यापैकी घट्टसर झाला आहे पापडांचं मिश्रण तयार झालं आहे लगेचच आपण पापड बनवून घेऊया तर पापड घालण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा कागद वापरला आणि त्यावर आता हे पापड घालून घेऊ छोटे किंवा मोठे ज्या आकारात तुम्हाला पापड हवे तसे पापड घालून घ्या अगदीच सोपी पद्धत आहे तांदळाचे पळीपापड जसे बनवतो तसेच हे पापड होतात आणि अग झटपट तयार होतात आता अशाच पद्धतीने मी हे सगळे पापड घालून घेतले आणि सुकायलाही जास्त वेळ लागत नाही दोन दिवसामध्ये हे पापड सुकतात पंख्याच्या हवेखाली देखील पापड चांगले सुकले जातात त्यामुळे उन्हाचीच गरज आहे असं नाही सावलीत देखील पापड सुकतात पापड तयार झाले लगेचच तळून बघूया तर तेलात घातले की दुप्पट फुलतात आणि खायला बघाल तर अगदी तांदळाच्या पिठाच्या पळी पापडासारखेच हे पापड लागतात त्यामुळे तांदळाच्या पळी पापडांना ऑप्शन म्हणून तुम्ही हे मुरमुऱ्यांचे पापड उन्हाळी वाळवणीमध्ये नक्की ट्राय करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत